भातकुली तालुक्यातील विवाहित महिलेचा रुक्मिणी नगरातील हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाल्याने तिच्या नातेवाईकसह युवा लायन्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलाच आक्रोश करीत रुग्णालयासह जिल्हा सामान्य रुग्णालय येथील शवागार समोर आक्रोश व्यक्त केलाय. डॉक्टर विरोधात गुन्हे दाखल करा, मृतकांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत द्या अशी मागणी करीत शवविच्छेदन करण्यास रोखून धरले. यावेळी रुग्णालयाजवळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. भातकुली तालुक्यातील निंबा गावातील रहिवासी असलेल्या कांचन महेंद्र टिकेकर यांना रुक्मिणी नगरातील वात्सल्य हॉस्पिटलमध्ये काही दिवस आधी उपचाराकरिता आणण्यात आले होते. तेथे 18 डिसेंबरला शस्त्रक्रिया करण्यात आली. याच दरम्यान उपचार सुरू असताना अचानक महिलेची प्रकृती अचानक खालावल्याने 19 डिसेंबरला सकाळी 5:30 दरम्यान कांचन टिकेकर यांचा मृत्यू झाला. यावर मृतकाच्या नातेवाईकांनी रुग्णालय गाठून रुग्णालय प्रशासनावर आक्षेप घेऊन कारवाईची मागणी करण्यात आली. हॉस्पिटल बंद करा, बंद करा, बंद करा, हॉस्पिटल बंद करा. कंचन यांना न्याय मिळालाच पाहिजे, कंचन यांना न्याय मिळालाच पाहिजे, कंचन यांना न्याय मिळालाच पाहिजे. अटक करा हो, अटक करा, नेहा देशमुख यांना अटक करा. बंद करा हो, बंद करा, वात्सल्य हॉस्पिटल बंद करा. मुजर डॉक्टरांचा मुजरपणा चालणार नाही. डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाईकसह युवा लायन्स संघटनेचे योगेश गुर्देसह त्यांच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच रोष व्यक्त केला. गावातील नागरिकांनी तसेच युवा लायन्स ग्रुप पदाधिकाऱ्यांनी राजापेठ पोलीस स्टेशन गाठून कारवाईची मागणी केली. निंबा गावातील रहिवासी महेंद्र टिकेकर यांच्या ज्या मिसेज आहेत सौ कांचन टिकेकर यांचा आज सकाळी 5:30 वाजता आपल्या वात्सल्य हॉस्पिटल जे आहे नेहा देशमुख त्या डॉक्टर आहेत तिथं त्यांच्या हलगर्जीपणामुळे आज एका 23 वर्षीय स्वस्थ असलेल्या त्यांना काही रोग नव्हता, काही त्यांना बिमारी नव्हती, फक्त मूलबाळासाठी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये महेंद्र आणि त्यांचे मिसेस ह्या लोकांनी दिनांक 5/12/2023 रोजी त्यांनी भेट घेतली त्या मॅडमची आणि त्या मॅडमला भेटून कालची त्यांनी तारीख ठरवली होती की बाबा आम्ही 18 तारखेला तुमच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊ आणि 9 वाजता सांगितलेल्या वेळेवर ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले. ॲडमिट झाल्यावर यांना ते जे बिचारी कांचन सौ कांचन टिकेकर होत्या त्या ॲडमिट करायचं कारण फक्त एवढंच होतं की त्या लोकांना मूल पाहिजे होतं आणि वारंवार गर्भपिशवीमध्ये काही प्रॉब्लेम असल्यामुळे ते त्या मॅडमला भेटायला गेले होते. आणि याच्यातच दिनांक 18 तारखेला ते तिथं 9 वाजता ॲडमिट झाल्या आणि ॲडमिट झाल्यावर आपलं जो महेंद्र टिकेकर आहे याला त्याच्या पत्नीला भेटू दिलं नाही, कुठले जे नातेवाईक आहे त्यांना कुणाला भेटू दिलं नाही आणि आज दिनांक 19/12/2023 रोजी सकाळी 5:30 वाजता यांना अचानकपणे सांगितलं की तुमच्या जे पत्नी आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे, त्या मुलाचा देखील भान हरवल्यासारखं त्या महेंद्राला झालं. त्याच्यानंतर आम्हा सर्वांना हे जेव्हा घटना घडली आणि आम्ही निष्कर्ष काढण्याची आम्ही सर्वजण इथं आलो आहे आणि आम्हाला या प्रकरणामध्ये वात्सल्य हॉस्पिटलच्या ज्या नेहा देशमुख डॉक्टर नेहा देशमुख यांचा सर्वस्वी यामध्ये मोठा हलगर्जीपणा याच्यात दिसून येतो आणि आमची युवा लॉयन्स ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीनं आणि निंबा जे गाववासी आहे यांच्या वतीनं आमची फक्त एवढीच मागणी आहे की वात्सल्य हॉस्पिटलचा या परवाना रद्द करावा आणि ज्या डॉक्टर आहेत नेहा देशमुख आणि त्यांची संपूर्ण टीम यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि जो या कांचन ताई टिकेकर आहेत यांच्या अचानक जाण्यामुळे या परिवाराचं खूप मोठं आर्थिक नुकसान झालं आहे आणि या शासनातर्फे या परिवाराला 50 लाखाची मदत करावी हेच मी या आपल्या संघटनेमार्फत. कारण काय सांगितलं मृत्यू डॉक्टरचं म्हणणं आहे की आम्ही शस्त्रक्रिया करत असताना लेझर शस्त्रक्रिया करताना हे आम्ही प्रोसिजर करत होतो, त्या प्रोसिजरच्या पहिलेच आम्ही जसं ते पोट आपण बाहेर काढतो तेव्हाच रिॲक्शनमुळे यांचा मृत्यू झाला.
तक्रार वगैरे नोंदवली हो हो तक्रार राजापेठ पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार नोंदवलेली आहे. कारवाई केल्याशिवाय मृतकाचे शवविच्छेदन होऊ देणार नाही असा निर्णय घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालय येथे सुद्धा गर्दी निर्माण करून चांगलाच आक्रोश व्यक्त करण्यात आला. मृतकाच्या नातेवाईकांना आर्थिक सहाय्यता देण्यात यावी तसेच अकोला येथे इन कॅमेरामध्ये शवविच्छेदन करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयाजवळ मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.